नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच आपण हॅशटॅग नावाची एक सिरीज सुरू केलेली आहे आणि या हॅशटॅग अंतर्गत आपण विविध विषयांना करंटशी जोडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच करंटमधून आपल्या विषयाला अनुसरून ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत या गोष्टींची सखोलपणे विस्तृतपणे चर्चा करत आहोत. आणि या हॅशटॅग या टायटल अंतर्गत आपण हॅशटॅग पॉलिटी सुद्धा सुरू करत आहोत. हॅशटॅग पॉलिटीचं हे पहिलंच लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये किंवा या हॅशटॅग पॉलिटी या टायटलच्या अंतर्गत आपला जो MPSC 2025 आणि UPSC 2024 डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये GS2 जो आपला सब्जेक्ट आहे, या संपूर्ण GS2 आपण करंटशी कोरिलेट करणार आहोत. करंटमध्ये ज्या काही विविध घडामोडी घडतील त्या आपल्या GS2 अभ्यासक्रमाला कशा प्रकारे उपयुक्त आहेत किंवा कोणत्या गोष्टी आपण त्या करंटमधून घेऊ शकतो ज्या आपल्या GS2 तयारीला फायदेशीर ठरतील, याचा संपूर्ण आढावा किंवा याची सगळी चर्चा विस्तृतपणे आपण हॅशटॅग पॉलिटी या टायटल अंतर्गत करणार आहोत. हॅशटॅग पॉलिटी या टायटल अंतर्गत आपलं पहिलं जे लेक्चर आहे किंवा पहिला विषय आहे तो आहे राष्ट्रीय पक्ष. आता राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय, किंवा राष्ट्रीय पक्षाची निर्मिती असेल, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असेल, राष्ट्रीय पक्ष म्हणून काही विशेष फायदे त्या पक्षाला असतात का, त्याचा क्रायटेरिया नक्की काय आहे आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून ही मान्यता नक्की कोण देतो, या संबंधीची संपूर्ण चर्चा आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. आता राष्ट्रीय पक्षांची चर्चा करण्याचा संदर्भ काय आहे किंवा का आपण राष्ट्रीय पक्ष हा विषय घेतलेला आहे, तर याचा संदर्भ जर लक्षात घेतला तर नुकतंच निवडणूक आयोगाने काय केलेलं आहे, तर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांचा जो राष्ट्रीय दर्जा होता, राष्ट्रीय पक्ष म्हणून जी मान्यता होती, तो दर्जा काढलेला आहे. आणि हा दर्जा काढत असतानाच आयोगाने काय केलं, तर आप जो पक्ष आहे, आम आदमी पक्ष, या पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलेला आहे. काय केलेला आहे, तर आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलेला आहे. आता हा दर्जा देण्यामागचं कारण आणि या तीन पक्षांचा जो दर्जा काढलेला आहे, तर याचा संदर्भ जर आपण पाहिला तर आयोग वेळोवेळी रिव्ह्यू करत असतं इलेक्शनच्या नंतर की कोणते पक्ष त्या निकषांमध्ये बसत आहेत आणि जे पक्ष या निकषांमध्ये बसतील त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो, तर जे बसणार नाहीत त्यांचा दर्जा काढून घेतला जातो. आता हा दर्जा काढून घेतल्यानंतर नक्की किती पक्ष राष्ट्रीय म्हणून आहेत किंवा सध्याचे राष्ट्रीय पक्ष कोणकोणते आहेत, मग त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पक्ष आहे भाजप, कारण तो सत्ताधारी पक्ष आहे आणि तो त्याच्याकडचं संख्याबळ, त्याचं जे काही सीट आहेत, जिंकलेल्या सीट आणि जो काही क्रायटेरिया आहे तो संपूर्णपणे तो फॉलो करत असल्यामुळं तो पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. पुढचा आहे काँग्रेस, पुढं माकप म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बसपा, बहुजन समाज पार्टी, नॅशनल पीपल्स पार्टी आणि आप म्हणजे आम आदमी पार्टी, कारण आपला नुकताच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो आहे तो दिलेला आहे. आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देत असताना किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देत असताना निवडणूक आयोग नक्की कोणत्या गोष्टी लक्षात घेतं, मुळात ही मान्यता कोण देतं, तर ही मान्यता देत असतं निवडणूक आयोग. भारताचा जो निवडणूक आयोग आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, हे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देत असतं. आता राजकीय पक्षांची राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्ष म्हणून नोंदणी करणं हे निवडणूक आयोगाचं एक महत्त्वाचं काम आहे. निवडणूक आयोगाची जी काही विविध कामं आहेत, पक्षांची नोंदणी करणं आणि त्याला मान्यता देणं, ही सुद्धा निवडणूक आयोगाचं एक महत्त्वाचं काम आहे. याच्यानंतर निवडणूक चिन्हे, आरक्षण व वाटणी आदेश 1968, निवडणूक चिन्हे, आरक्षण व वाटणी 1968 जो आदेश आहे याच्यानुसार राजकीय पक्षांना मान्यता प्राप्त किंवा गैरमान्यता प्राप्त अशा प्रकारचं डिव्हिजन केलं जातं. आणि मान्यता प्राप्त, नोंदणीकृत मान्यता प्राप्त काही पक्ष असतात, तर नोंदणीकृत गैरमान्यता प्राप्त पक्ष सुद्धा काही असू शकतात. म्हणजे गैरमान्यता प्राप्त असतील तरी सुद्धा त्यांची नोंदणी ही इलेक्शन कमिशन कडे झालेली असते. आता याच्यामध्ये जे पक्ष आहेत ते एकतर राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्ष म्हणून ओळखले जातात
आणि उर्वरित ज्या नोंदणीकृत पक्ष आहेत त्या पक्षांना नोंदणीकृत गैरमान्यता प्राप्त पक्ष म्हणून ओळखलं जातं. म्हणजे जे राज्य पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणारे पक्ष आहेत या पक्षांच्या व्यतिरिक्त जे पक्ष उरतील त्यांना गैरनोंदणीकृत गैरमान्यता नोंदणीकृत गैरमान्यता प्राप्त पक्ष म्हणून ओळखलं जातं. पुढं ही मान्यता देत असताना जे काय मान्यता प्राप्त पक्षांची संख्या आहे तर ही पक्षांची संख्या त्यांच्या मागच्या निवडणुकीतील कामगिरीच्या आधारावर प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्या नंतर आयोग काय करतो तर ते रिव्ह्यू करत असतं, बघत असतं जे काही निकष दिलेले आहेत आयोगाने त्या निकषांमध्ये जे पक्ष बसत नाही त्यांची मान्यता काढून घेतली जाते. आणि जे पक्षांची चांगली कामगिरी इलेक्शनमध्ये झाली असेल तर त्या पक्षांचे निकषानुसार निकष तपासून जर त्या निकषामध्ये बसत असतील तर त्यांना राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली जाते. आणि त्याच्यामुळं प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी ह्या पक्षांची जी काही संख्या आहे ही संख्या बदलत असते. पुढं ऑगस्ट 2016 मध्ये आयोगाने एक डिसिजन थोडासा चेंज केला. तो काय डिसिजन चेंज केला ऑगस्ट 2016 मध्ये आयोगाने काय केलं तर याच्यापूर्वी प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर म्हणजे प्रत्येक 5 वर्षांनी आयोग रिव्ह्यू करायचं आणि पाहायचं की या पक्षांचा जो दर्जा आहे त्या दर्जा त्या निकषांमध्ये ते पक्ष बसतायत का आणि त्याला अनुसरून त्यांना दर्जा राज्य पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून ते दर्जा आयोग देत असत. मात्र ऑगस्ट 2016 पासून पूर्वीच्या दर 5 वर्षांऐवजी 10 वर्षांनी याचा रिव्ह्यू किंवा तो दर्जाची जी काही चाचपणी आहे ती करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. ऑगस्ट 2016 पासून दर 10 वर्षांनी आयोग आता पाहणार आहे की राज्य पक्ष किंवा राष्ट्रीय पक्षासाठीचे जे काही निकष आहेत त्याच्यामध्ये हे पक्ष बसत आहेत का किंवा नव्याने कोणत्या पक्षांचा त्याच्यामध्ये समावेश होऊ शकतो. पुढे पाहूया आता हे मान्यता प्राप्त जे काही पक्ष आहेत म्हणजे जे काही राष्ट्रीय पक्ष असतील किंवा राज्य पक्ष असतील तर या पक्षांच्या संदर्भामध्ये यांना काही विशेष अधिकार प्राप्त होतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून यांना इतर पक्षांपेक्षा थोडी वेगळी वागणूक असते आणि काही अधिकार प्राप्त होतात. तर ते कोणते असतात त्याच्यामध्ये यांना अधिकृत चिन्ह प्राप्त होते. आपल्याला माहित आहे की प्रत्येक पक्षाचं एक वेगळं सिम्बॉल असतं. काँग्रेस असेल तर हाताचा पंजा दिसतो, भाजप असेल तर कमळाचं फूल आहे, राष्ट्रवादी असेल तर घड्याळाचं चिन्ह आपल्याला दिसून येतं. हे जे काही चिन्ह आहे हे चिन्ह अधिकृतपणे त्या पक्षाला निवडणूक आयोग देत असतं आणि राष्ट्रभर किंवा संपूर्ण देशामध्ये जिथे कुठे हा पक्ष इलेक्शनमध्ये सहभागी होईल त्या इलेक्शनमध्ये त्या पक्षाच्या उमेदवारांना हे चिन्ह जे आहे ते दिलं जातं आणि अशा प्रकारे हे अधिकृत चिन्ह त्यांना मान्यता प्राप्त पक्ष म्हणून हे चिन्ह प्राप्त होतं. त्याच्यानंतर सरकारी रेडिओ टीव्हीवरती राजकीय प्रचारासाठी त्यांना एक ठराविक वेळ मिळून जाते. जे काय मान्यताप्राप्त पक्ष आहेत यांना सरकारी रेडिओ आणि टीव्हीवरती राजकीय चर्चेसाठी किंवा प्रचारासाठी वेळ मिळतो. निवडणूक सूची सुद्धा त्यांना प्राप्त होते. निवडणूक सूची या पक्षांना प्राप्त होते आणि सरकारकडून पक्ष कार्यालयासाठी जागा सुद्धा दिली जाते. हे जे काय राजकीय मान्यताप्राप्त पक्ष आहेत या पक्षांना सरकारकडून पक्ष कार्यालयासाठी जागा सुद्धा उपलब्ध होते. असे काही यांना भेटणारे विशेष अधिकार असतात. याच्यानंतर चिन्हांसंबंधीच्या काही तरतुदी आहेत का, जसं आपण पाहिलं की काँग्रेसचं पंजा आहे, त्याच्यानंतर बीजेपीचं जे आहे ते कमळ आहे आणि नुकताच महाराष्ट्रामध्ये चिन्हासंदर्भातला सुद्धा वाद आपण पाहिलेला आहे. शिवसेनेचं अधिकृत चिन्ह गोठवलं गेलं आणि जे काय 2 गट आहेत या 2 गटांना वेगवेगळी चिन्ह दिली गेली. आणि मग या चिन्हाच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोग कशा प्रकारे डिसिजन घेतं याची सुद्धा चर्चा थोडक्यात आपण करूयात की राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हाच्या संदर्भात कशा प्रकारचा डिसिजन आयोग घेत असतं. तर प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला स्वतःचे एक चिन्ह प्राप्त होते आणि त्याचा वापर पूर्ण देशभरात केवळ तोच पक्ष करू शकतो. एखादं चिन्ह जर दिलं निवडणूक आयोगाने मान्यता प्राप्त पक्षाला तर तोच पक्ष केवळ त्या चिन्हाचा वापर करू शकतो आणि म्हणजेच इतर जे काही पक्ष आहेत गैरमान्यता प्राप्त नोंदणीकृत पक्ष त्यांना निवडणूक आयोगाची एक सूची असते आणि मग त्यातून चिन्ह निवडावं लागतं. स्वतःच्या मनाचं चिन्ह जे आहे अधिकृत म्हणून असं त्यांना नसतं. मात्र जे काही अधिकृत पक्ष आहेत मान्यता प्राप्त पक्ष आहेत जे काही राष्ट्रीय पक्ष आहेत यांना संपूर्ण देशभरामध्ये स्वतःचं चिन्ह
ते वापरू शकतात आणि अधिकृत चिन्ह आयोगाकडून त्यांना प्राप्त होतं. प्रत्येक राज्य पक्षाशी जसं राष्ट्रीय पक्षाच्या बाबत तो देशभरामध्ये ते चिन्ह वापरू शकतो, तसा जर राज्य पक्ष असेल तर अशा चिन्हालाही अशा पक्षालाही एक चिन्ह प्राप्त होतं आणि या चिन्हाचा वापर तो पक्ष संबंधित राज्यामध्ये करू शकतो. एखादा राज्य पक्ष असेल तर त्या राज्य पक्षाला सुद्धा तशा प्रकारचं चिन्ह प्राप्त होतं आणि राज्यभर तो त्या चिन्हाचा वापर करू शकतो. गैरनोंदणीकृत किंवा नोंदणीकृत गैरमान्यता प्राप्त पक्षांच्या बाबतीत मात्र या चिन्हांची एक यादी दिली जाते आणि त्या यादीतून एखाद्या चिन्हाची त्यांना निवड करावी लागते. म्हणजे मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्ष असतील तर त्यांचं एक अधिकृत चिन्ह ठरलेलं असतं. जसं काँग्रेसचं पंजा आहे, भाजपचं कमळ आहे, एक ठरलेलं चिन्ह आहे. मात्र बऱ्याचदा काय होतं, नोंदणीकृत आणि गैरमान्यता प्राप्त पक्ष आहेत या पक्षांना निवडणूक आयोग एक सूची देतं आणि या सूचीतून एखादं चिन्ह निवडावं लागतं. जसं की मगाची उदाहरण दिल्याप्रमाणे शिवसेनेचा जो वाद सुरू होता त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने काही चिन्ह त्या दोन्ही गटांना सुचवली आणि त्यातल्या एका गटाने मग मशाल चिन्ह आणि दुसऱ्या गटाने दुसरं चिन्ह जे आहे ते निवडलं. आणि अशाच प्रकारे जे काही नोंदणीकृत गैरमान्यता प्राप्त पक्ष आहेत या पक्षांना एक चिन्ह त्यातून चूज करावं लागतं. पुढे, आतापर्यंत सर्वाधिक राष्ट्रीय पक्षाची संख्या कधी होती तर ती पहिल्या निवडणुकीच्या वेळी, फर्स्ट इलेक्शन जे झालं भारताचं या निवडणुकीच्या वेळी नोंदणीकृत पक्षांची संख्या सर्वाधिक होती आणि ती होती 14. किती होती? 14 होती. 2014 जर इलेक्शन आपण लक्षात घेतलं तर यावेळेस 6 राष्ट्रीय पक्ष होते, 54 राज्य पक्ष होते आणि 1593 नोंदणीकृत गैरमान्यता प्राप्त पक्ष होते. 2019 जर आपण विचार केला तर 2019 निवडणुकीच्या वेळी 7 राष्ट्रीय पक्ष होते, 59 राज्य पक्ष होते आणि 2227 नोंदणीकृत गैरमान्यता प्राप्त पक्ष होते. म्हणजे अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर प्रत्येक इलेक्शन झाल्यानंतर त्याचं रिव्ह्यू केलं जातं आणि त्या पक्षांची जी काय मान्यता आहे या मान्यतांमध्ये बदल होत असतो आणि हे काम निवडणूक आयोग करत असतो. आता राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देत असताना निवडणूक आयोग कोणते निकष विचारात घेतो किंवा कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेऊन एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्ष ही मान्यता निवडणूक आयोग देतं तर त्याचे काही निकष ठरलेले आहेत. हे निकष नक्की कोणते आहेत ते सुद्धा आपण पाहूयात की राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठीचे निकष. याच्यातला पहिला निकष आहे की त्या पक्षाच्या उमेदवारांनी लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्याही 4 किंवा अधिक राज्यांमध्ये टाकण्यात आलेल्या पात्र मतांपैकी अशा प्रत्येक राज्यात किमान 6% मते, किमान म्हणजे कमीत कमी 6% मते प्राप्त केलेली असावी आणि त्याबरोबरच म्हणजे यासोबतच कोणत्याही 1 किंवा अधिक राज्यातून किमान 4 लोकसभेतील जागा मिळवलेल्या असाव्या. हा एक निकष दिलेला आहे. हा निकष आपण थोडक्यात समजून घेऊयात की एखाद्या पक्षाच्या उमेदवारांनी लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 4 किंवा अधिक राज्यातून जे काय मतदान होईल या मतदानामध्ये लोकसभेचं मतदान असेल तर त्याच्यामध्ये 4 किंवा अधिक राज्यातून प्रत्येक राज्यामध्ये किमान 6% मतं, किती? किमान 6% मतं. विधानसभा जर असेल एकतर लोकसभेच्या इलेक्शनमध्ये किंवा विधानसभेच्या इलेक्शनमध्ये, मग लोकसभेच्या इलेक्शनमध्ये 4 किंवा अधिक राज्यातून प्रत्येक राज्यात किमान 6% मतं मिळाली पाहिजे. विधानसभेचं जर इलेक्शन असेल त्याच्यामध्ये सुद्धा 4 किंवा अधिक राज्यांमध्ये प्रत्येकी किमान 6% मतं प्रत्येक राज्यात मिळाली पाहिजे. म्हणजे 4 राज्य आहेत, समजा 1, 2, 3, 4 4 राज्य आहेत तर प्रत्येक राज्यामध्ये 6% अशी मतं त्या पक्षाला मिळाली पाहिजेत. आता हे दोन्ही क्रायटेरिया तर दोन्हीपैकी एक क्रायटेरिया प्लस याच्यामध्ये लोकसभेतील किमान 4 जागा. पहिला क्रायटेरिया काय आहे, एकतर लोकसभेच्या 4 किंवा अधिक राज्यामध्ये प्रत्येक राज्यात 6% मतं किंवा विधानसभेत 4 किंवा अधिक राज्यात प्रत्येक राज्यात किमान 6% मतं, हा एक क्रायटेरिया झाला. आणि यासोबत
किमान लोकसभेतल्या चार जागा ज्या आहेत त्या पक्षाला मिळाल्या पाहिजेत, तर तो पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यास तो निकष पूर्ण करतो किंवा त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते। आता असं झालं नाही लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या इलेक्शनमध्ये त्याला प्रत्येक राज्यात 6% मतं मिळाली नाहीत किंवा ज्या काही चार जागा मिळायच्या आहेत त्या मिळाल्या नाहीत, तर पुढचा निकष लक्षात घ्या, तसं झालं नाही तर काय असायला हवं, तर लोकसभेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्या पक्षाने लोकसभेच्या एकूण जागापैकी किमान 2% जागा मिळवलेल्या असाव्या आणि पक्षाचे उमेदवार लोकसभेवर किमान 3 राज्यांमधून निवडून देण्यात आलेले असावे। आता हा निकष थोडक्यात पाहूयात आपण की लोकसभेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये किमान 2% ज्या काही जागा आहेत म्हणजे लोकसभेचे एकूण जे काही सदस्य संख्या आहे त्यापैकी 2% जागा मिळायला पाहिजेत, म्हणजे जवळपास 11 ज्या जागा आहेत किंवा 11 सदस्य लोकसभेच्या 11 जागा या पक्षाच्या निवडून आल्या पाहिजे आणि हे निवडून येत असताना हे किमान 3 राज्यांमधून आले पाहिजे, किमान 3 राज्यांमधून। हा जो काही क्रायटेरिया आहे याच्यामध्ये दिलेला आहे की लोकसभेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकसभेच्या एकूण जागापैकी किमान 2% जागा आणि पक्षाचे उमेदवार लोकसभेवर किमान 3 राज्यांमधून निवडून आलेले असावेत असा तो क्रायटेरिया आहे। किंवा जरी समजा हा निकष पूर्ण नाही झाला तर काय व्हावं, तर तो पक्ष किमान 4 राज्यांमध्ये राज्य पक्ष असावा, किमान 4 राज्यांमध्ये राज्य पक्ष तरी असावा। आता याच्यामध्ये आपण 3 निकष पाहिले, या प्रत्येक म्हणजे कोणता तरी एक निकष त्या पक्षाने जर पूर्ण केला तर तो पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यास त्याची निकष तो पूर्ण करतो आणि त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते। आता याच्यामध्ये शेवटचा निकष जो दिलेला आहे की वरचे 2 निकष जर तो पूर्ण करत नसेल तर त्यांनी कमीत कमी हा निकष पूर्ण करावा की तो पक्ष किमान 4 राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता प्राप्त असावा। आता हे काय राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी याचे निकष सुद्धा आपल्याला माहित पाहिजे की 4 राज्यांमध्ये तो राज्य पक्ष असावा, पण राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी नक्की काय त्याने निकष पूर्ण केले पाहिजेत हे सुद्धा पाहूयात की एखाद्या पक्षाने राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठीचे निकष। याच्यामध्ये पहिला निकष आहे की त्या पक्षाला जर राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळवायची असेल तर त्याने राज्य विधानसभेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्या पक्षाच्या उमेदवारांनी एकूण पात्र मतांपैकी किमान 6% मते, त्या राज्यामध्ये जे काही एकूण पात्र मतं आहेत या मतांपैकी किमान 6% मतं प्राप्त केलेली असावीत आणि त्यासोबतच त्या पक्षाने संबंधित राज्याच्या विधानसभेत किमान 2 जागा जिंकलेल्या असाव्या। म्हणजे आपण जर या चार्ट मध्ये पाहिलं तर राज्य पक्ष म्हणून मान्यता कोणत्या पक्षाला मिळेल, जर त्या एखाद्या पक्षाने राज्याची जी काय अधिकृत मतं आहेत या अधिकृत मतांपैकी त्याला किमान 6% मतं मिळाली पाहिजे आणि ही 6% मतं घेतल्यानंतर यासोबतच त्याला किमान 2 जागा ज्या आहेत विधानसभेच्या त्या 2 जागा जरी विधानसभेच्या मिळाल्या, 6% मतं प्लस 2 जागा मिळाल्या, तर तो पक्ष राज्य पक्ष म्हणून मान्यता त्याला मिळू शकेल। जर असं झालं नाही 6% मतं मिळाली नाहीत किंवा 2 जागा मिळाल्या नाहीत तर त्यासाठी पुढचा निकष सांगितलेला आहे तो पाहूया। जर तो पहिला निकष पूर्ण नाही केला तर कमीत कमी त्याने दुसरा निकष पूर्ण करावा, तो आहे लोकसभेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्या पक्षाचे संबंधित राज्यातून टाकण्यात आलेल्या एकूण पात्र मतांपैकी किमान 6% मतं। मागचा निकष होता विधानसभेचा त्या राज्यातील जे काही अधिकृत मतं आहेत त्या मतांपैकी 6% मतं, मात्र आत्ताच्या निकषामध्ये काय दिलेलं आहे की लोकसभेचं इलेक्शन झालं जे मागचं इलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये त्या संबंधित राज्यात जी काय मतं टाकण्यात आली पात्र मतं त्यापैकी 6% मतं त्या पक्षाला मिळाली पाहिजेत आणि ही मतं मिळत असताना त्या पक्षाने त्या राज्यातून लोकसभेची किमान 1 जागा जिंकलेली असावी। आता आपण काय पाहिलं की विधानसभेच्या किमान 2 जागा जिंकलेल्या असाव्यात प्लस 6% मतं, ते जर नाही मिळालं तर लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्या राज्यातली जी काय पात्र मतं आहेत त्या मतांपैकी 6% मतं आणि किमान 1 जागा। चार्टमध्ये पाहूयात की
किंवा मत जी काय अधिकृत मतं असतील किंवा पात्र मतं असतील त्यापैकी लोकसभेच्या इलेक्शन मधली 60% मतं प्लस लोकसभेची एक जागा त्या पक्षाचा एक सदस्य जरी निवडून आला आणि त्याला राज्यातली जी काय मतं आहेत त्यातली 60% मतं मिळाली तरी तो पक्ष राज्य पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळू शकते. जर हा क्रायटेरिया जरी पूर्ण केला नाही तर त्यासाठी पुढचा निकष देण्यात आलेला आहे. हा पुढचा निकष पाहूया. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, त्या राज्याच्या विधानसभेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत, आता विधानसभेच्या इलेक्शनच्या संदर्भातली तरतूद दिलेली आहे, याच्यामध्ये काय सांगितलं की त्या राज्याच्या विधानसभेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्या पक्षाने विधानसभेच्या एकूण जागांपैकी किमान 3% जागा जिंकलेल्या असाव्यात किंवा किमान 3 जागा जिंकलेल्या असाव्यात, यापैकी जे अधिक असेल ते चार्टच्या स्वरूपात पाहूया. की संबंधित राज्याच्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये जर एखाद्या पक्षाने किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा या दोन्हीपैकी जे अधिक असेल, एकतर 3% जागा किंवा 3, आता आपल्याकडं 288 जागा आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या, तर 288 पैकी एकतर 3 जागा किंवा 288 3% जर काढले तर या दोन्हीपैकी जे जास्त भरेल, मला वाटतं याच्यामध्ये 3% जास्त भरेल आणि म्हणून 3% जागा या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये जर एखाद्या पक्षाने मिळवल्या तर तो पक्ष राज्य पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळू शकते. याच्यानंतर पुढे आहे, पुढचा एक निकष दिलेला आहे राज्य पक्षाच्या संदर्भात. जर 3% जागा किंवा किमान 3 जागा जरी त्या पक्षाला मिळाल्या नाहीत तरी पुढचा निकष सांगितलेला आहे की जेणेकरून त्या पक्षाला मान्यता मिळू शकते. काय आहे निकष? तर लोकसभेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्या पक्षाने त्या राज्याच्या लोकसभेतील प्रत्येकी 25 जागांपैकी 1 जागा जिंकलेली असावी. म्हणजे एखाद्या राज्याच्या राज्यामधून जेवढे लोकसंख्ये एखाद्या राज्याच्या लोकसभेच्या जेवढे सदस्य संख्या आहे किंवा जेवढे सीट त्या राज्यातून लोकसभेसाठी निवडून जातात त्या सीट्सपैकी प्रत्येक 25 जागांच्या पाठीमाग 1 जागा जिंकलेली असावी. म्हणजे एखाद्या राज्यातून 50 खासदार निवडून जात असावेत असं कन्सिडर जर केलं आपण, तर 50 खासदारांमागे इथं 1, 25 मागं 1 आणि 25 मागं 1 अशा 2 सीट ज्या आहेत त्या पक्षाने जिंकलेल्या असाव्या. म्हणजे 50 पैकी 2 जागा 25 सीट असतील तर किमान 1 जागा तरी त्यांनी जिंकलेली असावी लोकसभेतील, तर त्याला राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते. तो क्रायटेरिया जर पूर्ण केला नाही तर पुढचा क्रायटेरिया दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, लोकसभेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्या राज्यातून किंवा राज्याच्या विधानसभेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्या पक्षाच्या उमेदवारांनी एकूण पात्र मतांपैकी किमान 8% मते किमान 8% मते प्राप्त केलेली असावी. आता हा निकष जर आपण लक्षात घेतला तर या निकषामध्ये आपल्याला 2 गोष्टी लक्षात येतील. इथं ऍक्च्युली 2 निकष दिलेले आहेत, हे दोन्ही निकष आपण चार्टच्या स्वरूपात जर पाहिले तर लक्षात येईल. याच्यामध्ये लोकसभेसाठी किमान 8% किंवा विधानसभेसाठी किमान 8% म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये त्या राज्यातली जी काय पात्र मतं आहेत त्या पात्र मतांपैकी 8% मतं मिळालेली असावी. ते नाही मिळाली तर विधानसभेतली जी काय मतं आहेत विधानसभा इलेक्शन साठीची त्यापैकी किमान 8% मतं मिळावी. या दोन्हीपैकी एक क्रायटेरिया पूर्ण झाला तर तो पक्ष राज्य पक्ष म्हणून गणला जाईल. या दोन्हीपैकी जरी एकही काय क्रायटेरिया पूर्ण नाही झाला तर एक क्रायटेरिया उरतो की प्रत्येक 25 जागांमागे 1 जागा निवडून आली पाहिजे. म्हणजे जेवढ्या त्या लोकसभेच्या सदस्य संख्या असेल त्या लोकसभेच्या सदस्यांच्या प्रत्येक 25 सदस्यांमागे 1 जागा जर त्या पक्षाची निवडून आली तर तो पक्ष राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यास त्याला तो निकष पूर्ण करतो आणि त्याला राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यास तो प्राप्त असू शकतो. अशा प्रकारे हे विविध निकष राष्ट्रीय पक्षाच्या संदर्भातले सुद्धा पाहिले आणि राज्य पक्षाच्या संदर्भातले सुद्धा काही निकष आपण पाहिलेले आहेत. आता या राजकीय पक्ष किंवा इलेक्शन कमिशन यावर आधारित आयोगाने काही प्रश्न विचारले. UPSC च्या मुख्य परीक्षेतले हे प्रश्न आहेत. हे प्रश्न जर आपण पाहिले तर आपल्या थोडक्यात लक्षात येऊन जाईल की आयोग कशा स्वरूपाचे प्रश्न या
पक्ष पद्धती असेल किंवा इलेक्शन कमिशन असेल याच्यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारत असतो। आता हे आयोगाचे प्रश्न पाहूयात। यामध्ये यूपीएससीचे मुख्यतः प्रश्न आपण घेतलेले आहेत। याच्यामध्ये काय प्रश्न आहे, द इंडियन पार्टी सिस्टीम इज पासिंग थ्रू अ फेज ऑफ ट्रान्झिशन विच लुक्स टू बी फुल ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स अँड पॅराडॉक्सेस डिस्कस। म्हणजे जे काय भारतातली पक्ष पद्धती आहे ती एका संक्रमणातून जात आहे आणि त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न जो दिलेला आहे त्याच्यामध्ये काय दिलेला आहे, एक्झामाइन द इम्पॅक्ट ऑफ रिजनल पॉलिटिकल पार्टीज इन इंडियन पॉलिटिक्स। म्हणजे रिजनल पॉलिटिकल पार्टीज जे आहेत, जे प्रादेशिक पक्ष आहेत, राज्य स्तरावरील जे पक्ष आहेत, तर या पक्षांचं जो काय परिणाम आहे या परिणामाचं परीक्षण जे आहे ते करण्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे। पुढे डिस्क्राइब द कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया। आता राजकीय पक्षांना मान्यता देणं किंवा त्यांच्या मान्यतेचं रिव्ह्यू जे करतात दर सार्वत्रिक निवडणुकीनंतर इलेक्शन कमिशन रिव्ह्यू करतं, काही निकष पडताळून पाहतं, हे सुद्धा इलेक्शन कमिशनचं एक काम आहे की राजकीय पक्षांना मान्यता देणं, त्यांना चिन्हांचं वाटप करणं, त्यांना त्यांच्या पक्षाचे जे काही निकष जे आहेत ते पूर्ण करतायत की नाही ते पाहणं, वेळोवेळी लक्ष ठेवणं, हे सुद्धा इलेक्शन कमिशनचं एक काम आहे। आणि म्हणून हा एक प्रश्न आपण चर्चेसाठी इथं घेतला की इलेक्शन कमिशनची जी काही कामं आहेत वेगवेगळी त्यातलंच हे काम सुद्धा इलेक्शन कमिशनला करावं लागतं। पुढचे अजून प्रश्न पाहूयात। पुढचा प्रश्न आहे, व्हाईल द नॅशनल पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया फेवर सेंट्रलायझेशन द रिजनल पार्टीज आर इन फेवर ऑफ स्टेट ऑटोनॉमी। म्हणजे ज्या काही नॅशनल पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांचा कल कुठं असतो, तर तो असतो सेंट्रलायझेशनकडे किंवा सत्तेचं केंद्रीकरण जे आहे त्या केंद्रीकरणाकडे असतो। आणि ज्या काही स्टेट पार्टीज आहेत किंवा प्रादेशिक पार्टीज आहेत त्या प्रादेशिक पॉलिटिकल पार्टीज आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेच्या दृष्टिकोनातून त्यांचा अप्रोच असतो किंवा राज्याला जास्तीत जास्त स्वायत्तता मिळावी असाच त्यांचा दृष्टिकोन किंवा एकूण त्यांची कार्यपद्धती राहते। कारण ते राज्याचं प्रतिनिधित्व करत असतात आणि राज्यांच्या इश्यूच्या संदर्भामध्ये त्यांचा प्रेफरन्स तिथं ते देत असतात। पुढचा प्रश्न आहे, डिस्कस द रोल ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इन द लाईट ऑफ इव्होल्युशन ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट। मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या संदर्भातला इलेक्शन कमिशनचा जो काही रोल आहे या संदर्भातला प्रश्न विचारलेला आहे। कदाचित इलेक्शन कमिशनचा रोल आणि पॉलिटिकल पार्टीज अशा स्वरूपाचा सुद्धा प्रश्न याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो। हे जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत याच्या वेगवेगळ्या डायमेन्शन आहेत, वेगवेगळे अँगल आहेत। आणि हे पक्ष हे प्रश्न जे आहेत कुठंतरी राजकीय पक्ष आणि इलेक्शन कमिशनची भूमिका या संदर्भातने टच होत असतात। आणि मग आत्तापर्यंत जर आपण जर पाहिलं भारताच्या इतिहासातले पक्षांची जे काही ट्रान्झिशन आहे, संक्रमण आहे किंवा त्यांचं इव्होल्युशन आहे वेगवेगळं, की एकाच सुरुवातीला काँग्रेसचा डॉमिनन्स होता, काँग्रेस सिस्टीम म्हणून त्या पक्ष पद्धतीला ओळखलं जात होतं की सगळीकडे फक्त काँग्रेसच होती आणि विरोधी पक्षांचं अस्तित्व नगण्य होतं। पुढे जाऊन काँग्रेसचं डिक्लाईन झालं आणि आघाड्यांचं सरकार आलं, पुन्हा आघाड्यांचं सरकार जाऊन आता पुन्हा 2014 पासून एक पक्ष पद्धती किंवा एकाच पक्षाचं वर्चस्व आपल्याला दिसून येतं। तर त्या ट्रान्झिशनच्या संदर्भातली थोडीशी चर्चा किंवा थोडीशी माहिती घेऊयात, हे ट्रान्झिशन कशा प्रकारे दिसून येतं। याच्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला दिसून येईल की भारतामध्ये सुरुवातीपासून स्वातंत्र्यानंतर 1967 पर्यंत एकाच पक्षाचं वर्चस्व होतं किंवा एक पक्षीय वर्चस्व होतं आणि ते होतं काँग्रेसचं। काँग्रेसचं वर्चस्व हे 1967 पर्यंत फार मोठ्या प्रमाणात दिसून आलं। पुढे जाऊन काँग्रेसमधून बरेचसे लोक बाहेर पडले, स्वतःचे वेगवेगळे पक्ष काढले आणि प्रादेशिक स्तरावरती त्यांच्या पक्षांची कामगिरी जी आहे ती चांगली होताना दिसली आणि काँग्रेसमध्ये कुठंतरी काँग्रेसचं जे काय प्रभुत्व आहे ते कमी होताना 1967 नंतर दिसून येतं। 77 मात्र काँग्रेसने 1977 काँग्रेसने पहिल्यांदाच सत्ता गमावली। 1977 काँग्रेसने सत्ता गमावलेली आपल्याला दिसून येते। याच्यानंतर 1989 काँग्रेसचा डिफीट झाला, पराभव झाला आणि काँग्रेस फक्त 197 जागा काँग्रेसला मिळाल्या। 1989 पूर्वीचा आपण विचार केला तर 1984 जर विचार केला तर काँग्रेसकडे 415 एक हाती सत्ता होती। 1984 काँग्रेसकडे 415 जागा होत्या आणि एक स्पष्ट बहुमत होतं, एक हाती सत्ता होती। मात्र त्याच्या पुढंच 1989 जर आपण पाहिलं तर 1997 जागा काँग्रेसला मिळाल्या
आणि काँग्रेसचा पराभव झाला होता आणि पराभव जरी झाला असला तरी त्या काळी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता आणि सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे काँग्रेसने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा विरोधात बसण्याचं ठरवलं आणि इतर पॉलिटिकल पार्टीजने मग अलायन्स केला आणि अलायन्सचं गव्हर्नमेंट जे आहे त्यावेळेस स्थापन झालं. याच्यानंतर 1989 हे इयर सुद्धा खूप महत्वाचं आहे. 1989 नंतर देशांमध्ये आघाड्यांचं सरकार बनलेलं आपल्याला मुख्यतः दिसून येतं. 1989 नंतर ज्या रिजनल पॉलिटिकल पार्टीज आहेत, प्रादेशिक पक्ष जे आहेत, यांनी महत्वाची भूमिका बजावायला सुरुवात केली. प्रादेशिक पक्ष हे प्रबळ ठरताना दिसू लागले 1989 नंतर. मात्र एक पक्ष नेहमीच केंद्रामध्ये स्ट्रॉंग राहिला, मात्र त्याला स्पष्ट बहुमत मिळवण्यात थोड्याशा अडचणी येऊ लागल्या. स्पष्ट बहुमत 1989 नंतर मिळालेलं दिसत नाही आणि त्याच्यामुळेच अलायन्सचं जे गव्हर्नमेंट आहे, आघाड्यांचं सरकार जे आहे, ते 1989 नंतर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला झालेलं दिसून येतं आणि प्रादेशिक पक्षांनी याच्यामध्ये अलायन्समध्ये महत्वाची भूमिका त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. 1989 पासून 2014 पर्यंतचा जो कार्यकाळ पाहिला आपण, तर याच्यामध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्टपणे बहुमत मिळालेलं नव्हतं. कोणत्याही पक्षाला स्पष्टपणे बहुमत मिळालं नाही आणि म्हणून 1989 पासून 2014 पर्यंत वेगवेगळ्या अलायन्सचं गव्हर्नमेंट आपल्याला आलेलं दिसून येतं. मग त्याच्यामध्ये NDA असेल, UPA असेल किंवा इतर जे काय वेगवेगळे फ्रंट होते, पॉलिटिकल फ्रंट जे अलायन्ससाठी एकत्र आलेले होते, अशा लोकांचं जे काय गव्हर्नमेंट होतं ते गव्हर्नमेंट आपल्याला 1989 पासून 2014 पर्यंत दिसून येतं. या पक्षांचं जे काही ट्रान्झिशन आहे, या ट्रान्झिशनचा विचार करत असताना आपल्याला आपल्या UPSC किंवा MPSC डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या परीक्षांची तयारी करत असताना काही इतर गोष्टी सुद्धा लक्षात घ्याव्या लागतात, ज्याच्यामध्ये आपल्याला की प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांची भूमिका कशा प्रकारे राहिली आहे, ते कसा रोल प्ले करतात, ते एखाद्या अलायन्समध्ये असताना सेंट्रल किंवा जो राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे त्याच्यावरती कसा दबाव असतो, किंवा एखादा पक्ष राष्ट्रीय पक्ष एकच पक्ष सत्तेवर असणं तर त्याचे फायदे आणि तोटे, या दोन्ही गोष्टींचा आपल्याला त्यामध्ये विचार करावा लागेल आणि त्या दोन्हीच्या अँगलने आपला अभ्यास तशा पद्धतीने राष्ट्रीय पक्षांच्या संदर्भातला आपण करू शकतो, त्यांची भूमिका लक्षात घेऊ शकतो. कारण सध्या जर पाहिलं तर एकच पक्ष आहे जो सत्तेवरती आहे, त्याला स्पष्ट बहुमत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये एखाद्या पक्षाच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता असताना सत्तेमध्ये किंवा धोरण निर्मितीमध्ये कसा फरक पडतो आणि अलायन्सचं गव्हर्नमेंट असताना त्याच्यामध्ये काय फरक असतो, मग राज्यांचे हितसंबंध आणि सेंट्रलायझिंग टेंडन्सी, राष्ट्रीय पक्षांची जो मुद्दा आपण मगाशी पाहिला, तर या दोन्ही अँगलनी ही चर्चा होणं किंवा ते मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. याच्यानंतर पक्ष पद्धतीतलं संक्रमण जर आपण पाहिलं की पक्ष पद्धतीमध्ये कशा प्रकारे संक्रमण होत गेलं. पहिल्यांदा तर एकाच पक्षाची सत्ता असायची, पुढे जाऊन काही रिजनल पार्टी सुद्धा आल्या आणि या पार्टीजमध्ये अंतर्गत कशा प्रकारे संक्रमण किंवा चेंजेस कसे होत गेले तर याचा सुद्धा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. याच्यामध्ये जर अलीकडे आपण पाहिलं तर व्यक्तिनिष्ठा जी आहे ती जास्त वाढलेली दिसते, की एकाच व्यक्तीच्या पदरी किंवा एकाच व्यक्तीच्या पायी निष्ठा वाहिलेली दिसून येते, पक्षापेक्षा व्यक्ती मोठी झालेला आपल्याला दिसून येते आणि हे संक्रमण आहे अशा प्रकारे आपण त्याकडे पाहतो. पुढे आहे की घराणेशाही. घराणेशाहीचा मुद्दा वारंवार चर्चेला जातो. अनेकदा इलेक्शन जवळ आलं की घराणेशाहीच्या मुद्द्यावरून एखाद्या पक्षावरती टीका सुद्धा केली जाते. मात्र हा घराणेशाही हा एक महत्वाचा मुद्दा सगळ्याच पक्षांच्या बाबतीत लागू होतो, की प्रत्येक पक्षाचे जे काही वेगवेगळे लीडर्स आहेत किंवा पॉलिटिकल पर्सन म्हणूयात आपण, जे राजकारणी लोक आहेत, या प्रत्येकालाच वाटतं की आपला वारसा आपल्या पुढच्या पिढीने चालवावा आणि त्याच्यामुळं त्यांची जी काय घराणेशाही आहे, ही घराणेशाही पक्ष पद्धतीमध्ये किंवा पक्षांच्या संक्रमणामध्ये ते पुढे पुढे जाताना आपल्याला दिसते. पुढे आहे की विचारधारेची कमी होत जाणारे महत्व. विचारधारेचं जे काही महत्व राहिलेलं होतं पूर्वी, तर ते विचारधारेचं महत्व कुठेतरी कमी होताना आपल्याला या ट्रान्झिशन मध्ये दिसून येतं. पुढे प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव. सुरुवातीला एकाच पक्षाचं जास्त प्रभुत्व असतं होतं, मात्र आता सध्या प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढताना दिसतो. सध्या जरी केंद्रामध्ये एकच पक्ष प्रबळ असला तरी राज्यांमध्ये विविध प्रादेशिक पक्ष आपली ताकद राखून आहेत.
याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला आंध्र प्रदेशचं उदाहरण घेता येईल, तामिळनाडूचं उदाहरण घेता येईल, पश्चिम बंगालचं उदाहरण एक घेता येईल की इथं आपल्याला लक्षात येईल की जे काही प्रादेशिक पक्ष आहेत या प्रादेशिक पक्षांची सत्ता हलताना दिसत नाहीये. हे प्रादेशिक पक्ष आपल्या प्रादेशिक अस्मितांच्या जोरावरती पाय रोवून आहेत आणि कितीही मोठा बलवान सशक्त केंद्रातला पक्ष असला तरी सुद्धा त्यांच्या सत्तेला धक्का पोहोचू शकत नाही. अशा प्रकारचं प्रादेशिक पक्षांचा जो प्रभाव आहे तो वाढताना आपल्याला दिसून येतोय. पुढे आघाड्यांचे सरकार. आता हे आघाड्यांचं सरकार 2014 ते 2019 या दरम्यान जरी आपल्याला याच्यामध्ये फार मोठं दिसत नसलं तरी सुद्धा एनडीए गव्हर्नमेंट असं आपण त्याला म्हणतो की नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स जे आहे तर त्यांचं सरकार सध्या आहे. मात्र एकाच पक्षाच्या हाती स्पष्ट बहुमत असल्यामुळं सध्या तरी ते अलायन्स एवढ्या स्ट्रॉंगली दिसत नाही. नाहीतर 2014 पूर्वी पाहिलं तर सगळे बहुतांश सगळे सरकार हे आघाड्यांचे किंवा युतीचे सरकार होते आणि या आघाड्यांचे सरकार आपल्याला काही राज्यांमध्ये सुद्धा दिसून येतं. राज्यांमध्ये आघाड्यांचं सरकार दिसून येतं की जिथले छोटे मोठे जे काही पक्ष आहेत हे सगळे पक्ष आता एकत्र येतात आणि एकत्रपणे अलायन्स करून इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट होतात आणि एखाद्या प्रबळ पक्षाला बाजूला सारण्यासाठी हे अलायन्स केलं जातं. अशा प्रकारे हे आघाड्यांचं सरकार सुद्धा आपल्याला अलीकडच्या काळात दिसून येतं आणि हे पक्ष पद्धतीतील जे काही संक्रमण आहेत या पक्ष पद्धतीतील संक्रमणाचे काही मुद्दे आपण या अनुषंगाने इथं त्यांची चर्चा केली आणि अशा प्रकारे आजचा आपला जो प्रमुख मुद्दा होता किंवा प्रमुख संदर्भ होता तो होता राष्ट्रीय पक्षांच्या संदर्भात. राष्ट्रीय पक्षांची मान्यता काढून घेणं किंवा काही राष्ट्रीय पक्षांना मान्यता देणं, त्याचे निकष, निवडणूक आयोगाची भूमिका, पक्ष पद्धतीचं बदलतं स्वरूप, या सगळ्यांची चर्चा आजच्या आपल्या हॅशटॅग पॉलिटी अंतर्गत आपण केलेली आहे. याच हॅशटॅग पॉलिटी या टायटलच्या अंतर्गत असेच वेगवेगळे विषय घेऊन पुन्हा नव्याने भेटूयात. आज इथंच थांबूयात. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.